हे मंगळसूत्र तू सतत बरोबर का ठेवतेस? काय या सगळ्याचा अर्थ? म्हणून तुला विचारतेय मी, अगं काय आहे तुझ्या मनात? काय इतकी अस्वस्थ झालीस? तुझं लग्न मोडलं म्हणून वाईट वाटतंय का? असं होऊ शकत नाही, पण हे त्या पलीकडच, म्हणूनच जपतेस ना हे मंगळसूत्र? अगं बोल ना! तुझ्या मनात अजूनही रणजितराव? नाही नाही आहे, असं अजिबात नाही. मी रणजितशी काय इतर कोणाशीच लग्न नाही करू शकत. मी वचन दिलंय तसं कोणाला तरी. म्हणू थांब, कुणाला दिलंयस वचन आणि त्याचा या मंगळसूत्राशी काय संबंध आहे? अगं बोल ना बाई काहीतरी. बाबांना दिलंय रे वचन. तेजसराव असेच सोबत राहाल ना काय? आहे मी संपतराव, जबाबदारी तुमच्यावर आहे, सांभाळ. बाबांनी माझ्यासाठी जोडीदार निवडलाय आई, म्हणून मी दुसऱ्या कोणाशीच लग्न नाही करू शकत. बाबांची शेवटची इच्छा होती माझं आणि तेजसचं लग्न व्हावं. हे मंगळसूत्र तेजसच्याच नावाचं. काय अगं, पण तेजस साहेब तर बाबांना नेमकं काय म्हणायचं होत हे त्यांना कळलंच नाही. कुठलं वचन घेतलंय हे नाही माहिती अजून त्यांना. बाबा बोलणारच, तेवढ्यात ते पोलीस आले ना हॉस्पिटलमध्ये, तेजस निघून गेले. पण ते गेल्यानंतर बाबा माझ्याशी ते काही बोललेत नाही, ते मी कधीच नाही विसरू शकणार. केलेली चूक सुधारायचा प्रयत्न करतो, चुकाचा संसार करत बोल. आयुष्यभर तेजसाहेबांसोबत राह कायम. आपण अडचणीत असताना त्यांनी लय मदत केली आपल्याला. उभी त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी ढाल म्हणून उभी राहा.